आपण उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराबाहेर, दादर हिंदू कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह हे घर आहे. या ठिकाणी 1935 ते 1947 जो कार्यकाळ आहे या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घरामध्ये राहत होते. या घरातून त्यांनी नंतर दिल्लीला रवाना झाले, दिल्लीमध्ये मंत्रीपद भूषवलं होतं. त्यानंतरही बाबासाहेब या घरामध्ये अनेक वेळा येऊन गेले आहेत. या घराबरोबर बाबासाहेबांच्या खूप मोठ्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी या ठिकाणी जपून ठेवण्यात आलेलं आहे. एक स्मारक म्हणून तिथे छोटंसं तिथे बनवण्यात आलेलं आहे. या बाबासाहेबांच्या आपण आठवणींना आपण आता भेट देणार आहोत राजगृहामध्ये. आपण आहोत आता राजगृहाच्या आतमध्ये. राजगृहामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. राजगृहाचे सेवक आहेत उमेश कसबे म्हणून, या आपल्याला आता या रूम बद्दल माहिती देत आहेत. उमेशजी काय सांगाल या रूममध्ये? सर्वांना जय भीम. आपण ज्या रूममध्ये आहोत ते सगळे बाबासाहेब वापरलेले रूम आहेत. त्यामध्ये बाबासाहेब वेगवेगळे वापरलेले भांडे आहेत. आपण जिथून जर स्टार्ट केलं पाहायला तर हे आपल्याला मला मिळते. ही आहे बाबासाहेबांच्या राजगृहातील वेटिंग रूम, ज्या ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणी लोकांना भेटायचे, लोकांबरोबर चर्चा करायचे. या रूमबद्दल आणि या रूमची खासियत काय आहे हे सांगतील आपल्याला उमेशजी. उमेशजी काय सांगायचं? इथे आपण जर पाहत असाल ते राजगृहामधील बाबासाहेब बघा, वेटिंग रूम किंवा बसण्याच्या खोलीमध्ये पण त्यांनी एक बुक रॅक ठेवलं होतं आणि हे पूर्णपणे ह्याचं राऊंडिंग वाला आहे. हे पूर्ण फिरतं आणि त्या क्वालिटीचं लाकडीचं बनवलेलं. आजच्या घडीला म्हणजे लवकर बघायला मिळणार नाही तेव्हाच बाबासाहेब वापरलं. त्याचबरोबर तुम्ही चेअर बघत असाल, ह्या चेअर फक्त आपण जे ते प्लास्टिकचं जे आहे ते नवीन वापरलं आहे कारण ते थोडंसं खराब झालं होतं. बाकी लाकडी जशाच तशी, त्याला फक्त एक वन टाईम पॉलिश केली. ह्याला लाईफ कमीत कमी 500 वर्षाची लाकडाची. ह्या घराला बाबासाहेब जे काय वापरले 50-500 वर्ष लाईफचे वस्तू सगळ्या, त्यातलाच हे सगळे खुर्ची टेबल. मी सहज एका घरी म्हणजे दुकानामध्ये गेलो आणि त्या जसं सोफा आहे त्या सोफ्याचा रेट काढा गेलो, भन्नाट खूपच हेवी. जो काय रोट मला त्यांनी सांगितला की अशी क्वालिटी नसतानाही त्यांनी रेट सांगितला तेवढा. बाबासाहेब त्यावेळेस तो विचार बनवला आणि त्यावेळेस लावलं होतं की एवढं जबरदस्त आहे ते की क्वालिटी पण मेंटेन केली पण एकदम घाई. स्पेशली ज्या या खुर्च्या आहेत किंवा याच्यासाठी जे लाकूड वापरले, म्हणजे कुठल्या क्वालिटीचं लाकूड त्यावेळी वापरलं होतं बाबासाहेब? ह्या घरातील बाबासाहेबांनी प्रत्येक घराला माहिती देत आहे उमेशजी. उमेशजी आपण स्टडी रूम आपण जे काय केलं आहे की येणाऱ्या माणसांना, खूप लांबून माणसं येतात पाहण्यासाठी, तर हे आपण एक स्टडी रूम इथं रेडी केलेलं आहे. त्यावेळेस बाबासाहेब जेव्हा स्टडी करायचे तेव्हा त्यांच्या लायब्ररीमध्ये एक बिगेस्ट लायब्ररी, भारतातली नव्हे तर जगातली पर्सनल लायब्ररी, बिगेस्ट लायब्ररी म्हणून नाव होतं, ती होती पहिल्या माळ्यावरती. त्याच्यामध्येच बाबासाहेबांचा छोटासा रूम होता, तिथे बाबासाहेब अभ्यास करायचे, स्टडी करायचे. आता तिथे वरती जाणं येणं माणसाला शक्य नसल्यामुळे आपण एक छोटंसं एक डेमो तयार केला जेणेकरून बाबासाहेब बसायचे, तीच चेअर तोच टेबल. तिथे ते तुम्ही जे काही वस्तू बघाल, बाबासाहेब वापरणारे चष्मा आहे, त्याचबरोबर पेपरवेट सहित जो का आपण जर पेपरवेट ठेवला तोही बाबासाहेब वापरायचे पेपरवेट आहे. ज्या तांब्यामध्ये बाबासाहेब पाणी प्यायचे तो तांब्या आहे. जे काही काठ्या जेवल्या आहेत त्या स्टिक बाबासाहेब ज्या वेगवेगळ्या अँगलने काठ्या वाटत वापरायचे ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एक 5-7 काठ्या ठेवलेल्या आहेत. जो कोणी माणूस आला की बघितलं पाहिजे की बाबासाहेबांनी कुठल्या वस्तू काय वापरल्या, त्यामुळे पूर्णपणे इथे रेडी करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघाल इथे तर बाबासाहेब फुलदाणी, जसं काय झाडं फुलं खूप आवडायचे हिरवळवायचे, त्यातले त्यांचे ते फुलदाणीचे एक त्यांचे छोटंसं फुलदाणी आहे. दोन्ही टेबलला त्यांच्याजवळ असायचे ती फुलदाणी आहे. व त्याचबरोबर इथे काय पुस्तकं आपण पाहतोय, हे पुस्तकं कमीत कमी 50-1000 बाबासाहेब पुस्तकं त्यावेळेस वाचलेली आहेत. त्याच्यातली काही पुस्तकं आपण इथं ठेवलीत, बाकी पुस्तकं सगळी सिद्धार्थ कॉलेजला आपण दिलेली आहेत. सिद्धार्थ कॉलेजला देण्याचं तात्पर्य एवढंच आहे की स्टुडंटला पुन्हा काहीतरी रियूज होईल आणि त्याची केअर होईल. बाबासाहेबांचं जर पुस्तकांना जर काही डॅमेज झालं तर बाबासाहेबांचा खूप जीव होता पुस्तकात, हे आंबेडकर फॅमिलीला माहिती. कारण एक टँकर त्यांचा एक बोट 5000 पुस्तकाची बोट जी बुडाली त्यात बाबासाहेब खूप दुखावले होते. त्याच हेतूने आंबेडकर परिवाराने एक हे विचार केला की पुस्तकं घरात ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना दिले एक चांगला मार्ग होईल. आणि त्यामुळे ते सिद्धार्थ कॉलेज ऑफ विटीज जे आहे त्यांचे बुद्ध भवन ह्या बिल्डिंगमध्ये आहेत. आपण त्याचा नेमप्लेट जरी बघितली, बाबासाहेबांकडे खूप साऱ्या डिग्र्या होत्या पण त्या डिग्र्यापैकी बाबासाहेब एकच लावायचे, डॉक्टर बी आर आंबेडकर बार ॲट लॉ. आजचे आपले जर कार्ड बघितले असतील ते एका कार्डवरती नाव छोटं असतं पण डिग्र्या 100 असतात. पण बाबासाहेब एवढे महान होते की कधीही डिग्र्याचा किंवा ह्याचा कुठला घमंड कधी दाखवला नाही. त्यांची जी प्रॉपर डिग्री जे, कारण त्यांना यूज कुठले करायचे ते वकिली,
वकिली करत असताना त्यांना काय लावं लागलं, बार ॲट लॉ. त्या बेसवर बाबासाहेब काम करायचे, कुठल्याही गोष्टीला घमंड नसणारे महापुरुष होऊन गेले. आणि त्या महापुरुषाच्या रूममध्ये आपण आहोत हेच आपल्यासाठी खूप भाग्याची वस्तू आहे. आपण प्रत्येक वस्तू घेऊन येऊन बघितली तर प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक जागेवरती आताही बाबासाहेब अवेलेबल आहेत, दिसतात, जाणवतात. फक्त बघण्याचा दृष्टिकोन तसा असेल तर खरंच फिलिंग होते. गेले 4-5 वर्ष मी ते सेवा देतोय, पण सेवेच्या माध्यमातून मला असंच वाटतं की मी रोज बाबासाहेबांचा सहवासात आहे. आणि त्यातून मला समाधान वाटतं की कस की रोज काय ना काय चालता बोलता जिथे बाबासाहेब बसलेत, जिथे बाबासाहेब चाललेत, तीच लादी त्याच जागेवरती पाय ठेवून चालतोय, हेच मोठं समाधान वाटते. आपण उभे आहोत आता राजगृहातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्या अस्थिकलश ठेवलेले आहेत आणि जिथे बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी 6 डिसेंबरला येतात त्या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत उमेशजी. उमेशजी काय सांगाल या रूममध्ये? ह्या रूममध्ये असं आहे की ज्यावेळेस माताराम वारल्या त्यावेळेस ह्या रूममध्ये त्यांची अंतिम दर्शनासाठी ठेवलेली बॉडी, आणि त्याच्यामुळेच आपण काय केलं अस्थी पण ह्याच जागेवर ठेवल्या, जेणेकरून रमाईचं आणि बाबासाहेबचं खूप जवळचं नातं होतं. आता आपण हे फोटो पाहू शकतो, ज्यावेळेस रमाई वारल्या त्याच्यानंतर बाबासाहेब एवढे खचले ना, त्यांनी 8 दिवस तरी घरामध्ये त्यांनी कोंडून घेतलं स्वतःला. आणि आता विचार केला की मी स्वतः वैरागी होणार, मी घर गृहत्याग करणार, की मी आता काय करू तरी काय, कारण सगळ्यात मोठा त्यांचा बॅकिंग सपोर्टर रमाई होत्या. रमाई वारल्यानंतर बाबासाहेब जो काय दुःख झालं ते दुःख न थांबण्यासारखं होतं, म्हणून बाबासाहेबांनी एका खोलीत व्यवस्थित शांत झाले. आणि 7-8 दिवसानंतर कार्यकर्ते म्हणले की साहेब तुम्ही असं जर काय केलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय होणार, आमचा समाज काय होणार, सगळ्यांचं काय होईल, साहेब तुम्ही असं करू नका, कृपया तुम्ही काय परत तुम्ही या वेजामध्ये या जीवनामध्ये या, परत आपल्या संघर्ष स्टार्ट करू, आपण कामं करू. तेव्हा बाबासाहेबांनी मग योग्य घराच्या बाहेर निघाले की कंटिन्युअली काम करत सुटले. त्याचबरोबर आपण पाहत असेल हे वेगवेगळ्या अँगलचे फोटो बाबासाहेबांचे, बाबासाहेबांच्या जवानीतले वगैरे सगळे ओरिजिनल आहेत बाबासाहेबांचे पिक. आणि हा वरचा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा, सुभेदार रामजी आंबेडकर, बाबासाहेबांसमोर स्केच केला होता त्यावेळेसचा तो ओरिजिनल फोटो. कारण त्यांच्या आईंचं तर बाबासाहेब पाहायला मिळालं नाही, पण त्यांचे वडील त्यांच्या समोर असल्यामुळे, त्यांच्या समोर असल्यामुळे तो स्केच तयार झाला आणि तो ओरिजिनल आपण स्केच इथं ठेवलेला आहे बाबासाहेबांच्या वडिलांच्या रूपामध्ये. ह्या साईडला जे आपण पाहतोय तिथे अस्थी आहेत, इथे अजूनही जतन केलेले असतात बाबासाहेबाला कुणी इथे ओपनमध्ये आहेत, उद्या जर कुणी एवढं लांबून जर दर्शन करायला आले हे आपण इथे अस्थी आपण पाहतो आपण, त्यामुळे ते ठेवलेल्या वस्तूज आहेत आणि आपण अस्थी दर्शन घेऊ शकतो इथे बाहेरच्या प्रत्येक माणसांसाठी असं आहे. आणि रोज रोज माणसं इकडे राहतात. आपलं हे जे राजगृह जे आहे 10 ते 5 डेली चालू आहे, मंगळवार फक्त एक दिवस बंद ठेवतो, नाहीतर राजगृह सेवक म्हणून मी रोज इथे असतो. आंबेडकर फॅमिलीचा खूप खूप मायाव आहे, त्यांच्यामुळे आपल्या राजगृह रोज पाहायला मिळतं. हे आपण जे बाबासाहेबांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो ठेवलेले आहेत ह्या रूममध्ये, प्रत्येक रूमला वेगवेगळे फोटो आहेत. बाबासाहेब दीक्षा घेतानाच असतील ह्या साईडला, जर तुम्ही पाहिले असेल तर दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब जिथे दिल्लीमधल्या घरामध्ये जेव्हा बाबासाहेब महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांना भेटा आलेला मंत्रिमंडळ वगैरे नेहरू वगैरे आहेत, तिथला काही फोटोज आहेत. त्याचबरोबर जेव्हा मुंबईतून अंत्ययात्रा जेव्हा बाबासाहेबतून निघाली राजगृह ते चैत्यभूमी, तेव्हा लाखो अनुयायी बाबासाहेबाच्या एका दिवसामध्ये आले होते. ना कुठली टीव्ही होती, ना प्रेस, ना गाडी, ना घोडं, माणसाने स्वयं जसं एका म्हणजे त्यावेळेस कसं 100 माणसाने एक रेडिओ असेल, तेव्हा ऑल इंडिया रेडिओवरती एक टाईम बातमी आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर जी पब्लिक आली त्यातल्या ह्या पब्लिक जर 2-3 दिवस अजून काही हे झाले असते का टी व्ही मीडिया असते त्यावेळेस, तर आजच्या खूप पब्लिक जमा झाली असती. आणि हे काही औरंगाबादचे फोटोज आहेत बाबासाहेब कॉलेजच्या वेळेस, हे दुसऱ्या कुठल्या सभेचे, आणि हा दीक्षाभूमीला जातानाचा फोटो आहे ज्यावेळेस दीक्षाभूमीला बाबासाहेब चालले होते. त्यावेळेस आपण हे इकडे बघू त्यांच्या बाबासाहेब डाव्या बाजूला नाणकचंद्र आहेत, मध्ये बाबासाहेब होते, आणि पलीकडे पाहिलं आपण तर ते आहेत सविताताई आंबेडकर, ते आहेत तो त्यांचा जाण्याचा जातानाचा फोटोज आहे त्यामध्ये. आणि एक विशेष म्हणजे बाबासाहेब जे काही पत्र पेपर काही न्यूज जे बनवायचे त्या न्यूजमधून बाबासाहेब फक्त जनतेला संदेश असं द्यायचे जणू तो मार्मिक आणि बरोबर लागावं, त्यातला हा प्रकार आता तुम्ही हे पाहू शकता. जनता खास अंक 1933 बाबासाहेबांनी तो अंक प्रकाशित केला, पण फ्रंट पेजवरती काय लिहिलं त्याच्यावरती की आपण गुलाम नाही आहेत, गुलामीच्या बेड्या असा मी तोडून टाकेल. त्यावेळेस त्यांनी एक फोटो एक पेज हे पूर्ण पेज भरून एक डिझाईन काढली
आणि एक माणूस दाखवला जंजीरमध्ये अडकलेला आणि जंजीर तोडताना दाखवतात, म्हणजे आपण गुलाम नाही आहे, गुलामीच्या जेडा तोडा असा संदेश बाबासाहेब दिला. आजच्या डेटला आपण काही बघितले की वेगवेगळ्या अँगलनीच पेज भरलेले असते, पण बाबासाहेब त्यावेळेसही प्रेसच्या माध्यमातून समाजकार्य करायचे आणि समाजकार्याच्या माध्यमातून समाजकार्य होते त्यांचं. ह्याचबरोबर आपले हे बाबासाहेबचे पहिला दिवस हे फोटो जे आहे, बाबासाहेबांच्या 50वा वाढदिवस होता तेव्हाच बाबासाहेबांचा हे वाढदिवस साजरा केलेला तेव्हाचा फोटोज आहे. आणि नंतर एक 1931 जनता द पीपल बाबासाहेब जो पेपर आहे त्या पेपरमध्ये बाबासाहेब एक लेख लिहिला होता, आंबेडकरांचं पत्र, बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलं होतं, गांधी आंबेडकर पंचम जॉर्ज मुलाखत, येणाऱ्या माणसाला कळावं थेअरी काय होती. हे कसला विषय आहे तर पुणेकराच्या दरम्यानचा विषय आहे, की काय असावं, त्याच्या अगोदरचा काळ कसा होता, त्यामध्ये काय डिस्कशन झालं, हे बाबासाहेब पत्रामार्फत त्यांनी लिहिलं होतं. तो जनतेसाठी स्पेशल त्यांनी बाबासाहेबांनी सेंड केला. आणि ह्या घरातल्या प्रत्येक रूम तुम्ही पाहाल, लादी वायर बटन जी 1935 वायर लावलेली तीच वायरिंग अजूनही तीच वर्किंगमध्ये आहे, ही क्वालिटी बाबासाहेब मेंटेन केली होती. ह्या घरामध्ये कडी कोंड्यासाठी जे बटन जे आहेत, हे बटन ही त्यावेळेसच आहेत, हे वायर जे आपण पाहतोय, हे फॅन लावलंय, फॅन ही त्यात एवढी जबरदस्त क्वालिटी. आजच्या डेटला आपण जे घरात राहतो त्या घरातला पण 10 वर्षानंतर क्वालिटी मेंटेन राहत नाही, ती मेंटेन बाबासाहेबांनी केली होती. भले आपण फॅन चेंज कराय पण ती वायरिंग तीच आहे, त्याच्या पलीकडे काही करता नाही आलं. आणि त्या रूमला आपण पाहिलं, ह्या रूममध्ये आपण येऊ. आता जे आपण रूममध्ये आहोत तो विशेष रूम आहे, म्हणून आपण इथं भगवान बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि ही मूर्ती आता थायलंडवरून डोनेट केलेली आंबेडकर फॅमिलीसाठी, की बाबासाहेब जिथे राहिले त्या घरामध्ये आमच्या देशाकडून काहीतरी असावं, त्यामुळे थायलंड ही भगवान बुद्धांची पंचतत्वाची मूर्ती आहे, त्याला व्हाईट कोटिंग केलेली ती इथे आपल्याला दिलेली आहे. आणि त्याच्या बाजूला आपण पाहत असेल तर ते प्युअर मार्बलचा 1 पीस आहे, तो आंघोळीचा टब. बाबासाहेब 1935 किंवा त्याच्या नंतरच्या काळा दरम्यानच्या भागात बाबासाहेब आंघोळी टबमध्ये करायचे. आजही माणसं आंघोळी टबमध्ये करत असतील किंवा आपला जो समाज आहे तो खूप कमी माणसं की टबमध्ये आंघोळी करायचे, पण बाबासाहेब त्यावेळेस आंघोळी टबमध्ये करायचे 1935 दरम्यानचं, ते विशेष गोष्ट आहे. आणि ते प्युअर मार्बल आहे. या घरातलं वैशिष्ट्यच असं आहे की बाबासाहेब एंट्री करायचे आणि ज्यावेळेस महापरिणाम झालं त्यावेळेस बाबासाहेबचं अंतिम दर्शन इथंच प्लेट ठेवली होती, तिथूनच बाबासाहेबांचं अंतिम दर्शन निघालं होतं. जय. पण आता भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाला, राजगृहामधल्या आठवणी आपण पाहिल्या, बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू इथे पाहिल्या. आजही या ठिकाणी पूर्ण वर्षभर आंबेडकरी अनुयायी आणि विशेष करून 6 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी येतात. मंगळवार वेळ सोडतात, 10 ते 5 या वेळामध्ये या ठिकाणी अनुयायी भेट देत असतात.